डॉक्टर साहेब, तुम्ही काय सांगाल? तुमच्या नातीने ब्रिटनमध्ये एक मोठ्या पदावरती एक पुरस्कार मिळालेला आहे, त्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया असेल? मला शब्द सुचत नाही इतका आनंद झालेला आहे. दुसरी गोष्ट की शिक्षणाने ज्ञानाने एवढं मोठं काम करणं याचं जगामध्ये आज कौतुक आहे, आणि ते माझ्या नातीमुळे मला मिळालेलं आहे. ती माझ्या मुलीची मुलगी आहे, माझी ज्येष्ठ कन्या सुषमा हिची मुलगी आहे. तिचं सर्व शिक्षण लंडनलाच झालेलं आहे. जन्म फक्त जळगावचा आहे नॉमिनल, कारण पहिली डिलिव्हरी आपल्याकडे माहेरी करतात, त्यामुळे ती आमची नैतिक जबाबदारी होती. बाकी सगळं तिचं राहणीमान सगळं तिकडचं आहे. आणि तिचं एम एस जे आहे ग्रॅज्युएशन नंतर, ते एम एस रोबोटिक्स आहे. आणि एम एस रोबोटिक्स नंतर अल्स्टॉम कंपनीमध्ये इंटेलिजन्सचं काम करते, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं. आणि त्या अल्स्टॉमतर्फे न्यू कर्म आणि स्पेशल परफॉर्मन्स म्हणून तिचं मोठं स्वागत झालं. स्वागत आम्ही व्हिडिओवर पाहिलं, ते बघून आमची छाती भरून आली की आमचा घरात असा कोणाचाच सन्मान झालेला नाही. मला त्याचा खूप आनंद आहे की आमची नाती आज आमचं नाव जगभर प्रसिद्ध करते आहे. ते म्हणजे सरस्वती प्रसन्न आहे आम्हाला, लक्ष्मी प्रसन्न नाही, याचा भरभरून आनंद आहे. कारण लक्ष्मी प्रसन्न असावी, लक्ष्मी मागे नसते, सरस्वतीच्या मागे लक्ष्मी असते, तेच आपल्या जीवनामध्ये आपण लक्षात ठेवावं. आणि अशी नात मला भेटली माझ्या मुलीमुळे, माझ्या जावयामुळे. हे खूप हायली सुशिक्षित घर आहे, त्याचा मला कौतुक आहे. त्यांचेही आईवडील सुशिक्षित आहेत, माझेही आईवडील सुशिक्षितच होते. त्या शिक्षणामुळे आमची प्रगती झाली, कारण आमच्या घरात लहानपणापासून आम्ही बघितलं शिक्षणाला खूप किंमत, आणि दुसरं म्हणजे खूप खूप कडवी शिस्त. शिस्त आणि ज्ञान हे जर असेल तर माणसाची प्रगती होऊ शकते, हे आमच्या नातीनं सिद्ध करून दिलं आज. आणि त्याचं आम्हाला खूप खूप कौतुक आहे, आणि जगाला असेल भारताला असेल, पण आम्हाला तर खूपच खूपच आनंद आहे, कारण ती माझी ग्रँड डॉक्टर आहे, याचं खूप कौतुक आहे. तिला पुरस्कार मिळाला त्यावेळेस तुमच्या भावना काय होत्या? पहिल्यांदा तुम्हाला जेव्हा फोन आला त्यावेळेस आम्हाला तर असं वाटलं क्षणभरात असं कुठल्या विमानात बसावं आणि ताबडतोब लंडनला जाऊन कार्यक्रम बघावा. पण त्या कार्यक्रमाला सगळ्यांना परवानगी नसते, स्पेशल इन्व्हायटेड पर्सन्स असतात, तेच अलाउड असतात. आम्ही जरी नातं असलं तरी तिच्या आईवडिलांनाही परवानगी नसते, कारण तो इंटरनॅशनल लेवलचा वेगळा कार्यक्रम असतो, त्यात इव्हन आईवडिलांना परवानगी नसते. ते कॅन्डिडेट आणि त्यांच्या ऑफिसचे कॅन्डिडेट आणि इंटरनॅशनली इन्व्हायटेड लोक असतात, आर्टिफिशियल इंटेलिजन्सशी संबंधित तेच असतात, त्यामुळे प्रत्यक्ष पाहायला मिळणं दुरापास्त होतं. पण टी व्हीमुळे, टेक्नॉलॉजीमुळे आम्हाला मोबाईलवर जगावाला पाहायला मिळालं, हा आमचा अप्रतिम आनंद आहे. बरं, हिच्यामध्ये असा विषय असा आहे की तिला पुरस्कार मिळाला, तिच्या पुढचं भविष्याचं काय, तिने काय निर्णय घेतला भविष्यात, काय तिची इच्छा आहे पुढ म्हणजे करायची? ते तर काय मला सांगता येणार नाही, कारण तशी तिची माझी चर्चा झालेली नाही. पण माझ्या माहितीनुसार मला एकच माहीत आहे की ती हार्डवर्क करणारी मुलगी आहे, आणि तिला जीवनात महत्वाकांक्षेनुसार प्रगती करायची आहे. ती आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्येच राहील, पण या कंपनीत राहील की नाही हे मला नाही सांगता येणार, कारण शेवटी प्रगती आहे, प्रगतीमुळे आपली स्थिती बदलते, पद बदलतात, आणि आपल्याला जो सन्मान मिळतो त्याच्याने जगात नवीन नवीन उपाध्या मिळतात, त्या उपाधीमुळे काही नवीन जागा मिळतात, त्याच्यामुळे तिचं तशी काही प्रगती होऊ शकते ते सांगता येणार नाही. ज्या पद्धतीला पुरस्कार मिळाला आहे, तुम्ही आजच्या पिढीला काय सांगू शकाल? नाही, मी तर नक्की असं सांगेल की फक्त तुम्ही शिक्षणाकडे लक्ष द्या, आणि शिक्षणाकडे शब्द हा फार थोडका आहे, टेक्स्टबुक वाचा. ज्ञान हे टेक्स्टबुकमध्ये आहे, ट्युशन आणि याच्यामध्ये घालून वेळ घालवता हे नाही. आमच्या नातीने टेक्स्टबुकनुसारच अभ्यास केला, आणि ओरिजिनल जे मूळ लेखकाने लिहिलेलं युनिव्हर्सिटी सर्टिफाईड बुक्स असतात तेच वाचायचे, कारण त्याला स्टँडर्ड असतं आणि ते रिकग्नाइज बाय द युनिव्हर्सिटी असतं. त्यामुळे माझं नवीन पिढीला असं म्हणणं आहे की खूप खूप जास्तीत जास्त तास अभ्यास करा आणि टेक्स्टबुकवरूनच करा.